नमस्कार पालक आणि शिक्षक, आज आपण इयत्ता 3री मधल्या इंग्लिश विषयामध्ये मुलांना काही अल्फाबेट शिकवतो, जसे की ए ई आय ओ यू म्हणा, अजून जी जे जे के क्यू म्हणा, हे लेटर्स आपण सगळे मुलांना शिकवतो. तर हे सगळे लेटर्स शिकवण्यामागचे काय उद्दिष्ट आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तर मुलांना आपण हे लेटर्स पासून सुरू होणारे काही शब्द म्हणा, वस्तू म्हणा, हे सगळं मुलांना आपण समजून सांगतो. त्याचबरोबर आपण ते मुलांना ते लेटर्स कसे काढायचे, ते कसे ट्रेस करायचे हे शिकवतो, आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या द्वारे आपण ते त्यांना शिकवतो. म्हणजेच ह्यामुळे त्यांचं भाषिक कौशल्य वाढतं, लिखाण कौशल्य वाढतं. म्हणजे NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हेच सांगितले की भाषा आणि साक्षरता विकास, म्हणजेच लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट. आणि मुलं जे ऍक्टिव्हिटीज करतात त्यामध्ये ते ग्रुप मिळून करतात, टीम वर्क करतात, एकमेकांना आदर देतात, त्यामुळे त्यांचं सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास होणार आहे, म्हणजेच सोशल इमोशनल आणि इथिकल डेव्हलपमेंट. हे जे आपण जे लेसन्स घेतोय जसे अल्फाबेट्सचे, त्यातून त्यांचा विकास होणार आहे. चला तर मग आपण हे अल्फाबेट्स मुलांना एकदम हसत खेळत व ऍक्टिव्हिटीजद्वारे शिकवूयात. धन्यवाद.